हॅलो स्टुडंट्स महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचं आज एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आजच्याच तारखेचा अपडेट आहे चार फेब्रुवारी दोन हजार एकवीसचं हिवाळी परीक्षा दोन हजार वीसच्या आयोजनाबाबतचा विषय आहे म्हणजे जे काय तुमची हिवाळी परीक्षा दोन हजार वीस ही जी होणार आहे त्याच्या बाबतीतचं हे सर्क्युलर एम एसबीटीचा आज आलेला आहे बरेचसे विद्यार्थी या याची वाट बघत होते की नक्की परीक्षा कशी होणार ऑनलाईन होणार की थेरी ऑफलाईन होणार अशी बरेचसे विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता होती तर आज एम एस बी तुमच्यासाठी एक सर्क्युलर काढून तुम्हाला कशी परीक्षा होणार या या आहे याबद्दल सविस्तर माहिती या सर्क्युलरमध्ये आहे ती मी आज तुम्हाला देणार आहे तर सर्व जे काय कॉलेजेस संस्था आहे त्यांच्यासाठी हे सर्क्युलर आहे तर बघा यामध्ये पहिला जो आ, मुद्दा आहे त्यामध्ये महत्त्वाचा काय आहे की सर्व सत्रातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने संस्था स्तरावर घेण्यात यावी म्हणजे जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे प्रॅक्टिकल परीक्षा आहे ती ऑनलाईन प्रणालीचा वापर करून कॉलेज लेवलला तुमची होणार आहे त्यामध्ये ऑनलाईन मिटिंग ॲप्लिकेशनचा वापर करून म्हणजे जसं गुगल मीट असेल किंवा ऑनलाईन कॉल असेल काय ज्या पद्धतीने टेलिफोन असेल या सर्व पद्धतींचा वापर करून तुमची प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानंतर जी थिअरी परीक्षा जी आहे थेरी परीक्षा बाबतीत आहे बघा विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा सर्व सत्रातील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चन एम सी क्यू वापरून ऑनलाईन पद्धतीने मंडळ स्तरावरून घेण्यात येईल म्हणजे तुमची जी लेखी परीक्षा जी आहे ती एम एस बी टी म्हणजे बोर्ड घेणार आहे आणि ती तुमची ऑनलाईन एम सी क्यू या पद्धतीने होणार आहे आणि ही जी पद परीक्षा आहे सदर परीक्षा विद्यार्थी मोबाईल फोन लॅपटॉप टॅबलेट डेस्कटॉप इत्यादींचा वापर करून ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणाहून देऊ शकतात त्या सदर परीक्षेत विद्यार्थ्यांना चाळीसपैकी तीस प्रश्न सोडवणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला चाळीस प्रश्न असणार आहे त्यापैकी तुम्हाला तीस प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्न एक गुणांचा असेल व सदर परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल चाळीस प्रश्न असतील तीस प्रश्न सोडवणे आवश्यक आहे प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे आणि तुम्हाला एक ता एक तासाचा वेळ या परीक्षेसाठी असणार आहे अशा पद्धतीने तुमचा हे दोन्ही प्रॅक्टिकल आणि थेरी पेपर होणार आहेत आणि जर काही विषयांचा तिसरा जो मुद्दा आहे त्यामध्ये असं सांगितलं आहे की आ, इंजिनेरिंग ड्राइंग, इंजिनेरिंग ड्राइंग, आ, जे काही पेपर जे आपण ऑनलाईन एम सी की पद्धतीने घेऊ शकत नाही असे पेपर आहेत ते संस्था स्तरावरती होणार आहेत त्यामध्ये इंजिनिअरिंग ड्रॉइंग आर्किटेक्चर डिझायनिंग बिल्डिंग ड्रॉइंग केमिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणजे जे काही ड्रॉइंगचे जे सब्जेक्ट आहेत सर्व त्यांची पेपर जे आहे ते संस्था स्तरावर पंचवीस तेवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस दरम्यान घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे चौथा जो पॉईंट आहे त्यामध्ये सांगितलं आहे की सर्व सत्रातील नियमित विद्यार्थी व बॅकलॉक विद्यार्थी यांची परीक्षा संस्था स्तरावर ऑनलाईन पद्धतीने मल्टिपल चॉईस क्वेश्चन एम सी क्यूचा वापर करून घेऊन यावी जे नॉन ए आय सी टी कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी ते बाकी सर्व आपल्याला कोविडच्या नियमामुळे हे सर्व नियम, नियम दिलेले आहेत आणि याचं जे काय टाइम टेबल आहे ते टाइम टेबल या ठिकाणी आहे हे महत्त्वाचं आहे टाइम टेबल ओरल किंवा प्रॅक्टिकल जे एक्झाम आहे ते तुमचे पंधरा ते चोवीस फेब्रुवारी म्हणजे ह्या वीक ह्या मंथमध्येच होणार आहे पंधरा ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये होणार आहेत त्याचबरोबर तुमचे जे काय थेरी एक्झाम आहे जे काय एम एस बी टी लेवल होणार आहे ती दोन मार्च ते तेवीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत होणार आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं दोन मार्च ते तेवीस मार्च या कालावधीत तुमची थेरी एक्झाम एम एस बी टी लेवलला होणार आहे आणि हे जे आहे ते डिप्लोमा आणि फार्मसी जे कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी आहे सर्व हे त्यानंतर जी फर्स्ट सेमिस्टर आणि डायरेक्ट सेकंड इयर हे जे विद्यार्थी आहेत फर्स्ट सेमिस्टर आणि डायरेक्ट सेकंड इयर विद्यार्थी यांच्यासाठी ओरल आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन हे पंधरा ते एकोणावीस मार्चमध्ये होणार आहे ओरल आणि प्रॅक्टिकल कधी होणार आहे पंधरा ते एकोणावीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत होणार आहे आणि त्यांची जी आ, थेरी एक्झाम आहे ऑनलाईन टी थेरी एक्झाम प्रत्येक विषयाची ती चोवीस ते तीस मार्च या कालावधीत होणार आहे अशा पद्धतीने तुमचं ही पूर्ण सर्कुलर म्हणजे ऑल सेमिस्टर प प्लस फर्स्ट सेमिस्टर आणि डायरेक्ट सेकंड इयर विद्यार्थ्यांसाठी हे सर्व सर्क्युलर होतं म्हणजेच विद्यार्थ्यांची सर्व जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ती कॉलेज लेवलला कॉलेज स्तरावरून घेण्यात येणार आहे आणि जी काय थेरी एक्झाम आहे तुमची ते ऑनलाईन होणार आहे चाळीस मार्का चाळीस क्वेश्चन असतील तीस सोडवणं गरजेचं आहे ही सर्व माहिती या सर्कुलरमध्ये होती तर आता तुम्हाला सर्कुलर भेटला आहे तुम्ही आता जे काय स्टडी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुरू केला तरी चालेल किंवा ऑनलाईन पद्धतीच्या एक्झामचा तुम्ही स्टडी सुरू करू शकता ओके थँक्यू